धक्के मारू नको म्हातारे झालो हाड ठिसूळ झाले कडकन वाळ्या काडे सारखे तुटून पडतील हो ना कळतंय ना मग का मारला धक्का कमाल करतेस मी मारला का तुला धक्का बर जाऊ दे असंच भांडण बसणार आहोत का आपण निघायची तयारी नाही का करायची मफलर सापडत नाहीये माझा कुठे अहो टाकला तो बॅगेत आणि चष्मा तो पा कुठे अहो डोक्यावर अच्छा हा अजिबात मला ना तू हे समजतेस आपला तो हा कोण मूर्ख समजतेस तू मला बॅगेत ठेवली आहे मी ती पोथी बर आणखीन काय काय घ्यायचं राहिलं हे मी हसतोस काय हसतोस काय हसायला काय झालं तुला काय काय केवढी तयारी आता फक्त मला या बॅगेत भरायचं बाकी ठेवलंय अरे बॅगेत कशाला तुला ये 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 केव्हा ते सांगत होते पण तू आपल्या नाहीच म्हणतोस वा अखंड बाबांच्या सप्ताहाला येण्या एवढं वय झालं नाहीये माझं अरे तिथे वयाचा संबंध येतोच कुठे सर्वांसाठी खुला आहे अखंड बाबांचा आश्रम पण तुम्हा खुळ्यांना काय कळणार आहे ते तुम्हा दोघांना खुळ लागले ना तेवढं पुरे ए अक्षय असं काही बोलू नको हा अखंड बाबांना सगळं समजत हो चुकलो बाबा चुकलो क्षमा करा क्षमा करा थट्टा तुला पटत नाहीये ना तर मग राहू दे चेष्टा काय करतोयस मी कुठे चेष्टा केली मी फक्त तुमची गंमत पाहते गंमत हो अखंड बाबांचे आम्ही शिष्य आहोत ही गंमत वाटे तुला ती नाही का गंमत तुमच्या या तयारीची गंमत पाहतोय काय केवढी तयारी करताय तुम्ही असं वाटतंय की तुम्ही कायमचे चाललात नाही म्हणजे राहायला ग केवढी तयारी फॉरेनला वगैरे जाताय का तुम्ही अरे आम्ही काय आता तरुण आहे का लागलं ते पटकन जाऊन धावत आणायला हा तर होत नाही रे म्हणून आपली तयारी आपण करून ठेवलेली काय वाईट आहे बर अगदी औषधांपासून सुई दोऱ्यापर्यंत सगळं घेतलंय बरं व्हेरी गुड खायचं काही सामान घेतलंय का नाही तर दोघांनाही कलकल्यासारखं होईल नाही 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 अखंड बाबांच्या आश्रमात तहान भूक हरपून जातो माणूस हो नाना काय अंधश्रद्धा आहे तुमची हा हे बघा या भ्रमामध्ये राहू नका नाही तर शेवटी औषध खावी लागतील नाही रे खायचं सगळं सामान घेतलंय आम्ही बरं इकडचं तिकडचं पाणी पिऊ नका वेडा आहेस का का अखंड बाबांच्या आश्रमातलं पाणी म्हणजे तीर्थ आहे रे तीर्थ अति होत आहे नाना बास आता बास तू आमची अजिबात काळजी करू नकोस आम्ही खरं जातोय तिकडे पण लक्ष मात्र इथेच असणार आहे हो मोह माया सोडा तुमचा मुलगा मोठा झालाय आता मी कॉलेजला जातो म्हणून आम्हाला भीती वाटते काय नाना काहीतरी काय बरं चला चला लवकर बरं ऐक फ्रीज मध्ये खायचं सामान ठेवलंय उगाच ते हॉटेलमधलं अटर बटर सटर बटर काहीतरी खाऊ नकोस अरे हो बाबा हे बघ दार उघडे टाकून कुठे जाऊ नकोस चोऱ्या होतात हल्ली आणि जागरण करू नको म्हणजे अभ्यासासाठी जागरण केलं तर काही हरकत नाही पण हा टीव्ही बघायला जागरण केलं तर फटकी देईल नाही कारण आणि झोपताना ना दार खिडक्या खिडक्या नाही दार व्यवस्थित बंद करून झोप हो आणि हे बघ टीव्हीचं पुरे 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 मला सगळं तुम्ही 10 वेळा सांगितलंय आता निघा नाही तर तुम्हाला जायला उशीर होईल असं काय करता जायला उशीर होईल चला पाहिजे ते वेळेच भानच नाही राहिलं बाकी सगळं घेतलंय ना व्यवस्थित चला आपला अखंड बाबाला नमस्कार करा तेच म्हणत होतो मी करा 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 कुठे
अरे जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे ते असतात, कुठूनही नमस्कार केला ना तरी अखंड बाबांना पोचतो हो। केला हा बघा, केला पोचला, चला तुम्ही निघा आता। ए बघा ती विभूती घेतली ना सोबत? हो घेतली, चला आता तुम्ही निघा आणि पोचल्यावर फोन करा आठवणीने। हे बघ बाबा, आमचा फोन आला नाही तरी काळजी करू नकोस। अरे बाबांच्या आश्रमात चाललोय आम्ही, कसली कसली आम्हाला भीती नाही। कळलं, चला निघा आता लवकर, पटापट व्यवस्थित या, सांभाळून जा। मला कळलंय नाना, सगळं निघाव तुम्ही आता, किती उशीर। चप्पल घालत असेल की नाही चला आणि मला कळलंय बा। अखंड बाबा, अखंड बाबा कठीण आहे। अरे तुझे नानांनी गावी चालले वाटत? नाही नाही, ते त्या अखंड महाराजांच्या सप्ताहाला गेले। बरोबर, ये ना बस। काय म्हणतोस, कसं आहेस? चाललंय काय? कधी येणार आहेत परत? मग 2 दिवसात येतील। अच्छा अच्छा, मजा मग तुझी? अरे मजा काय, बोर होईन मी एकटा। अक्षा काय आईला एक आयडिया आहे। काय? तुझ्या घरी कोणी आहे ना? नाही। मस्तपैकी पार्टी करूया। चालेल, सगळ्या फंटरना बोलूया। आणि फंटरींना? अरे त्यांच्याशिवाय मजा येईल काय? मस्तपैकी कॉन्ट्रीब्युशन काढूया। बघ नानांनी चाललेत अखंड बाबांच्या सप्ताहाला, बरोबर आपण अखंड रात्र तीर्थपान करू। वा 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 वा, चालेल। हे बघ, तू काही न कळव, मी काही न कळवतो, चालेल। ए पण आपण दोघांनी एकालाच कळवल तर? हा यार, हा मग येऊ मी बघ सच। मग एक काम कर, मी फंटरींना कळवतो, तू फंटरांना कळव। चालेल, ओके चल हो जा शुरू। हसत खेळत फोटो घरी नाव संख्या बघ रे, बाहेर कोणीतरी टकटक करते। अरे बाहेर कोणीतरी टकटक करते बघ। कुत्रा असेल, कुत्रा। अरे कुत्रा कधी टकटक करतो का रे गाढवा? कारण देऊ नको बघ ना प्लीज। गपरे, झोपू देत मला, आता कुठेतरी झोपायला आलो आपण, खरंच कुत्राच असतो। ए तुझी काल रात्रीची उतरली नाही का रे? जायला उगाच आलो मी इकडे।
मी पण ना ते बाकीच्यांसारखे जायला पाहिजे होतं घरी, मस्त जाऊन झोपलो तरी असतो. नाही गेलास ना मग आता प्लीज बघ ना, कोणतरी टकटक करते मगातपासून यार. राम बघ. ए विभा बघ ना बाहेर कोण आहे उभा. हा तुला ऐकू येते का टकटक? विभा तिला काय ऐकू जाणार? हा कुंभकर्णाची आई आहे ती. एकदा जमिनीला पाठ लागली ना की एखाद्या कुस्तीगीरासारखी स्वतः चित झाली असं समजून काड झोपून जात. अरे यार तुम्ही दोघे मरवणार यार मला. शे आता कोण आलं असेल? जे काल रात्री आपल्या पार्टीतून आपल्या घरी गेले असतील, कदाचित त्यांना त्यांची घरं सापडली नसतील म्हणून बॅक टू पॅव्हिलियन ते परत आले असतील. किंवा असं झालं असेल की ते फुल टू टाईट होऊन जाताना त्यांना पोलिसांनी पकडलं असेल. अरे झोपतोस काय? पोलीस आले पोलीस. अरे येऊ देत रे, त्यांना आपण कळती मारू. आपण यांना ओळखत नाही असं सांगा. अरे ओळखत नाही कसं सांगणार? तू वेड आहेस का? बाहेर पोलीस आलेत. मेलो मेलो आपण प्लीज यार. मेलो काय? एक काम कर, तू जाऊन उगर, मी झोपतो. अरे झोपतोस काय? उठ लवकर, हिला उठव यार. अरे काय तू जा जा तू जो करतो जा, मी उठवतो हिला. पण मी एकटा जाऊ. आता तुला कोण खायला येणार आहे का? तुला जर कोण खाणारे असतील ना तर आधी किओन मधनं बघायचं. असतील तसले खाणारे तो उघडतो नकोस. जा 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 जा. सख्या वाट लागली. चल 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 आवर आवर लवकर आवर आवर. कोण भाई बी आलेत काय? अरे भाई माझं नाव सांग. नाही नाही भाई आले असते तर परवडले असते. वाट लागली आपली. लवकर आवर लवकर आवर. काय झालं ते सांगशील का आधी? अरे तू वेळ घालवू नको रे. वेळ काय घालवतो? कोण आलंय बाहेर? बाहेर नाना नानी आलेत. ए तुला जास्त झाली काय? तुला स्वप्न पडतेत की भास होतोय? अरे स्वप्न नाही भास नाही, खरंच नाना नानी आले ते. लवकर आवर नाही तर दार फोडून आत येतील ते. पण ते दोन दिवसांनी येणार होते ना. दोन दिवस झाले काय? इथे माझे दिवस भरायची पाळी आली आणि तू दिवस कसले मोजतोयस? लवकर आवर नाही तर काय होईल माहितीये? हा पसारा ते बघतील आणि एकतर स्वतःच पसार होतील नाही तर मला पसार करतील. आवर आवर लवकर प्लीज आवर. एक काम कर तू, हिला उचल, मी आवरतो. हिला उचल. हो लवकर लवकर. चल 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 चल. ए विभा ए उठ उठ. ए विभा आवर ना लवकर. उठत नाही. ए उठत नाही. आता मी काय करू? चल 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 चल. उठत ना, मला सांग काय करू. चल पडली तर पडू दे. ए विभा उठ उठ लवकर. अरे काय रे काय इथं वाट लागली. उठ उठ उठ. चल लवकर. अरे अरे सापळ. अरे अरे काय संप पुकारला मग काय करता जाऊन? आणि कसं आहे जर उशीर झाला असता तर सत्ताची सुरुवात सापडली नसती ना. सुरुवात जर सापडली तर मग काय उपयोग आहे जाऊन ना, म्हणून परत आलोय. पण असं कसं? तुमच्या त्या अखंड महाराजांनी काही चमत्कार वगैरे नाही केला? अरे हा सार्वजनिक प्रश्न आहे, खासगी नाही. तरी असं कसं? बाबांनी काहीतरी चमत्कार करायला हवा होता, तुमची भेट घडून आणायला हवी होती. मग आता तुमची केवढी श्रद्धा आहे त्या बाबांवर? अरे आता एसटीनी संप पुकारला त्यात बाबांना का दोषी धरतोयस तू? एवढीच निष्ठा जर राजकारणावर दाखवली असती ना तर खूप पुढे पोचला असता. ते राजकारण राहू दे रे, हा संकेत कसा काय आला इथे? काय रे? अरे बोल. हा रात्री मला एकटे एकटे वाटत होत. हा भीती वाटत होती तुला? हा म्हणून बोलवला सोबतीला. बर आता दोघ जण जाऊन झोपा आतमध्ये शांत. झोपतो, झोपायची गरज आहे आपल्याला. चल उजाडलं का? आता ही कोण आली उजाडायला? अरे तुला हिची उडबुडी भरली का? एक्सक्यूज मी, कुठे आहे मी?
अग तू माझ्या घरी आहेस, मी अक्षय, तू काय करतोय? तू अक्षय हा हे 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 धंदे करायला इथं राहिलास का? आम्हाला सांगत होता की जा जा लवकर जा लवकर जा। अहो नाही 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 नाना, असं काय बोलताय तुम्ही? असं कसं वागेन मी? नाही अक्षयची यात काही चूक नाहीये, अक्षयला सोबत करायला मी आलो होतो। तुला सोबत करायला ती आली काय? नाही एसटी चुकली आपलं ते एसटीचा संपन आज। हा हा मग कशी जाणार बिचारी ती? बरोबर। हा म्हणून मग म्हटलं अक्षय राहू दे करे आजच्या रात्री इकडे तुझ्या बेडरूम मध्ये। आणि आमचा अक्षय लगेच हो म्हणाला असेल। हो परोपकारी बाळणा माझ। एक एक धंदे हे चिरूट चमत्कार मालती बघितलंस काय आहे? काय अग आपण बाबांच्या आश्रमात जाऊ शकलो नाही पण बाबा आपल्या घरी येऊन गेले। हे आणि कशावरून? अग नीट बघ, बाबा ओढता तोच हा चिरूट आहे। अखंड बाबा धन्यवाद धन्यवाद, माझ्या घराला पावलं लागली तुमची। हसत खेळत अरे बाबा थांब ना, किती येर झाला घालशील? तुला काय करायचंय? अरे काय करायचंय म्हणजे मला पण घालावे लागतायत। मी सांगितलंय का? अरे पण मी तुला फॉलो करतोय ना, मग साहजिकच मला पण घालावे लागतायत। तू जरा गप्प बस ना, इथे माझ्या मेंदूचा भुगा झालाय। काय काय? हा अरे मेंदू हाय काय नाही विचारला, प्रॉब्लेम काय तो विचारतोय? काय सांगणार, मोठा प्रॉब्लेम झालाय। हा त्या मनाने चिरुटाचं तुटूक बाहेर टाकलं ना हाच ना? हो तरी मी त्याला सांगत होतो चिरूट ओढू नकोस ओढू नकोस। ए त्या चिरुटाच्या थोटकावरनं अन्नाने झापलं काय तुला? नाही नाही। तरी बरं आपण ग्लास बाटल्या एवढंच काय, त्या विभालाही फटाफट आउट केलं ती। पण तिने शेवटी प्रॉब्लेम केलाच। पण आपण सावरलं ना? ते सावरलं रे, पण थोटूक सावरता आलं नाही ना। नानांना नक्कीच डाऊट आला असणार। ए पण नानांनी ते चिरुटाचं थोटूक अखंड बाबांच्या नावावर खपवलं होतं ना? तोच तो प्रॉब्लेम आहे ना, म्हणून म्हटलं मी दोन्ही बाजूनी अडकलोय। ए बाबा मी तुझ्या पाया पडतो, मला कळेल अशा भाषेत सांगशील का? अरे बिघडलेल्या ग्रामोफोन सारखा तिथंच काय घुटमळतोयस? ऐक माझ्या नानांचा असा विश्वास बसलाय की ते चिरुटाचं थोटूक त्या महाराजांचं होतं, अखंड महाराजांचं, आणि ते इथे येऊन गेले आमच्या घरी म्हणे। अरे मग बरंय ना, आपल्यावरचा संशय निकालात निघाला। अरे बरंय ना काय, माझे नाना रोज त्या थोटुकाची पूजा करतात। काय सांगतोस काय? हे तर काहीच नाही, याच्या पुढचं ऐकशील ना तर तुला चक्कर ये। हा तुला पूजा करायला सांगत असतील हेच ना? नाही नाही त्यांना माहितीये मला हे सगळं पटत नाही। मग काय? माझ्या नानांनी मला ते थोटूक फोटो फ्रेम मध्ये मढवायला सांगितलंय। अरे काय सांगतोस काय? मी कधीपासून टाळाटाळ करतोय। अरे येडायस काय तू, टाळाटाळ कसली करतोस? जाऊन आत्ताच्या आत्ता ताबडतोब फोटो फ्रेम बनवून दे त्यांना। काय तुला वेळ लागलाय बहुधा, ते मन्याने ओढून टाकलेलं थोटू त्याची माझ्या नानांनी पूजा करावी आणि मी ते फोटो फ्रेम मध्ये मढवावं? वेडायस का, बकवास आहे ही सगळी। अरे आपण केलेली बकवासगिरी ओपन होईल ना, चिरुटाचं थोटकाचं रहस्य ओपन झालं तर काय होईल? म्हणून तर म्हटलं दोन्ही बाजूनी अडकलोय। त्या थोटुकाची पूजा केलेली मला पटत नाही आणि थोटुकाचं रहस्य जर कळलं नानांना तर नाना आणि नानी दोघे मिळून माझी जे पूजा करतील त्याची कल्पना करवत नाही। ऐक का, इस राज को राज ही रहने दो। काय रे कसला राज को राज रहने दो? नाना काय नाही ते आम्ही राज चित्रपट बघितला ना, तर मी याला म्हणत होतो की आपल्या मित्रमंडळींना कळू देऊ नकोस म्हणून इस राज को राज ही रहने दो। हो हो चष्मा कुठे आहे माझा? शोधा तुम्हीच। हा असू दे। हा अरे गाढवा रे, 8 दिवस झाले तुला एक काम सांगितलं, तुला एक काम करवत नाही। हा तुला काय फोटो फ्रेमची दुकानं मिळत नाहीत की त्यांचा संप आहे? नाही केलं मी। नाही केलं म्हणजे का नाही केलं? हे बघा नाना मला ते पटत नाही। तुझ्या पटण्याचा पटण्याचा संबंध कुठे आहे? हे बाबा श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे। आता तुला पटत नाही तुला आवडत नाही पण आम्ही तुमच्यावर जबरदस्ती करतो का? करतो का? नाही ना करत। मग आता माझ्या लक्षात आलं म्हणजे तुला आवडत नाही तुला पटत नाही म्हणून तू ते फोटो फ्रेम करत नाही। ठीक आहे उद्या मी करून आणतो त्याला। काय कुठे येते ते? नाही नाही काय तुम्हीही केलेली मला आवडणार नाही, इनफॅक्ट तुम्ही त्याची पूजा करता हेच मला पटत नाही। अरे पण यांच्या श्रद्धेच्या आड तू काय येतोस? ही श्रद्धा नाही अंधश्रद्धा आहे असं तुला वाटतं, मला नाही।
एखाद्या गोष्टीच्या एवढं अधीन होऊ नये. अक्षय, अरे तू इतका मोठा झालास की आम्हाला शिकवायला लागलास. नाना नानी, मी काय म्हणतोय तुम्हाला कळत नाहीये. हे बघा, तुम्ही त्या महाराजांच्या तसबिरीची पूजा करता मला मान्य, पण त्यांच्या व्यसनांची कसली पूजा करता तुम्ही? आणि तुम्हाला माहितीये का ते थोटूक त्या महाराजांचं नाही. त्यांचं नाहीये, तुला काय ते दृष्टांत देऊन गेलत का इथे येऊन? नाही. का बोलती बंद झाली? बोल ना. नाना, त्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर मी माझ्या मित्रांना बोलवून घरी पार्टी केली. माझं चुकलं, मला कळतंय, मला पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा. अरे पण त्या पार्टीचा आणि त्या चिरुट्याच्या थोटुकाचा काय संबंध? कारण पार्टीत माझ्या मित्रांनी म्हणजे मन्यानी गंमत म्हणून तो चिरूट आणला होता. तुम्ही आलाय ते कळल्यावर आम्ही सगळा पसारा आवरला, पण थोटूक तिथेच राहिलं. अच्छा, म्हणजे दार उघडायला या कारणाकरता उशीर झाला तर? नाही, तू पार्टी केलीस ही अक्षम्य गोष्ट आहे, पण त्याबरोबर एक चांगली गोष्टही केलीस तू. माझ्यासारख्या श्रद्धाळू माणसाला अंधश्रद्धाळू होण्यापासून वाचवलंस. खरं तुम्ही म्हणता ते, माणसाने श्रद्धाळू असावं पण अंधश्रद्धाळू असू नये. थेट त्या चिरुट्याच्या थोटुकाची पूजा करेपर्यंत अहो आधी ते फेकून द्या. हो, कुठलंही व्यसन ना पूजनीय नसतं, मग ते अगदी पूजनीय व्यक्तीच का असे ना? खरंय. थँक्यू. हसत खेळत जगूया, 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 हसत खेळत जगूया.